नमस्कार मी शर्वरी जमेनीस निरामय जीवन या विशेष कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत या कार्यक्रमातून आपण स्वयंपूर्ण उपचारांविषयी जाणून घेतो आहे ज्याद्वारे कुठलाही आजार हा विना औषध आणि विना स्पर्श पूर्णपणे वरा होऊ शकतो आणि या उपचार पद्धतीचे प्रणेते डॉक्टर योगेश चांदोरकर आणि डॉक्टर अमृता चांदोरकर आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत नमस्कार डॉक्टर तुमच्या दोघांचेही या कार्यक्रमामध्ये स्वागत डॉक्टर आपण मागच्या भागामध्ये श्वसन संस्थेविषयी बोलत होतो तर आपण टी बी क्षयरोग बघितला अस्थमा बघितला त्याचबरोबर अजून श्वसन संस्थेशी संबंधित काही असे आजार आहेत किंवा निमोनियासारखे आजार तर त्याविषयी आम्हाला ऐकायला आवडेल नक्कीच निमोनिया किंवा त्यासारखे कोणतेही ज्वर ताप हे इन्फेक्शनमुळे होणारी ॲक्च्युली ही दुखणी आहेत आता नॉर्मली काय होतं कोणतंही इन्फेक्शन झालं मी मागे एकदा बोललो होतो मी परत सांगतो की आपल्या शरीराला स्वतःला बरं करण्यासाठी मागच्या भागातही आपण बघितलं की अग्नि हा अत्यंत महत्त्वाचा आहे शरीराच्या दृष्टीने अग्नी जिथे वाढवला जातो तिथे काम खूप मोठ्या प्रमाणावर शरीराला करता येतं मग ज्यावेळेला ही इन्फेक्शन्स मोठ्या प्रमाणावरती होतात त्यावेळेला संपूर्ण शरीराला हो त्याच्यासाठी झगडावं अपन लागतं आपण जर आपले ब्लड रिपोर्ट्स बघितले असतील तर त्याच्यात व्हाईट ब्लड सेल नावाचा प्रकार असतो hmm. किंवा त्याला आपण पांढऱ्या पेशी असं म्हणतो शरीराचे सैनिक आहेत hmm. जेव्हा इन्फेक्शन किंवा अशा पद्धतीचा कोणताही बाहेरचा आघात शरीरावरती होतो तेव्हा आपल्याकडे म्हणजे शरीरामध्ये काय होतं तर सैन्य वाढवलं जातं आणि हे सैन्य वाढवण्यासाठी ती गती वाढण्यासाठी तिथे उष्णतेची गरज असते hmm. ज्यावेळेला इन्फेक्शन खूप मोठ्या प्रमाणावरती आहे तेव्हा हे कामही खूप मोठ्या प्रमाणावरती करायला लागतं आणि त्यावेळेला इन्फेक्शन जेव्हा वाढतात म्हणजे शरीरामध्ये कोणत्याही प्रकारचं असं वाढीव इन्फेक्शन होतं त्यावेळेला शरीराचा तो भाग तरी तापतो किंवा संपूर्ण शरीराला ताप येतो शरीरा तर ज्यावेळेला हे लंग्जचं इन्फेक्शन असतं त्यावेळेला तो ताप खूप मोठ्या प्रमाणावरती असतो त्याचं कारण असं की शरीराला आपण जसं बघितलं मागच्या भागामध्ये ऑक्सिजनची अत्यंत गरज आहे आणि ती पुरवण्याची व्यवस्था आहे लंग्सकडे बरोबर आता लंग्जलाच प्रॉब्लेम आला आहे ऑक्सिजन कमीच पडतो आहे त्याच्यामुळे शरीराला गरज ही खूप मोठी वाढली खूप मोठ्या प्रमाणावरती आहे आणि तिथे लंग्जलाच काम करायचं आहे त्याच्यामुळे ते सगळं पूर्ण करण्यासाठी तो शरीराला ताप येतो आणि तो ताप कदाचित वाढीव असू शकतो नॉर्मल रेंजपेक्षा आणि ते जर इन्फेक्शन आत्ता मॉडर्न सायन्समध्ये ही जी काही लंग्सला इन्फेक्शन होतात त्याच्यावरती ठोस असा उपाय काही नाही आहे त्याच्यामुळे जर ते इन्फेक्शन खूप मोठ्या प्रमाणावरती असेल तर मॉडर्न सायन्स असं म्हणतं की त्यात कदाचित जीवही जाऊ शकतो परंतु आपल्याकडे आपण जसं पहिल्या भागापासून सांगतोय की आपण इम्युनिटीवरतीच काम करतो त्याच्याबरोबरीने जेव्हा इन्फेक्शन होतं तेव्हा काहीतरी भाग म्हणजे इन्फेक्शन म्हणजेच काय तर चुकीच्या गोष्टी तिथे असणं आवश्यक गोष्टी न पोचणं शरीरामध्ये रादर ऊर्जा शरीरामधनं चुकीच्या गोष्टी काढायचाच प्रयत्न करतो चुकीच्या गोष्टींची एनर्जी काढली आणि तिथे योग्य एनर्जी दिली की इन्फेक्शन किंवा काहीही असलं तरी ते बरं होऊ शकतं पण मुळात हा आजार ज्या प्रकारे विषाणूंमुळे होतो किंवा काय तर ते होऊच नाही आहे किंवा काय याच्यासाठी काही प्रिकॉशन घेऊ शकतो का ते प्रत्येकाच्या इम्युनिटीमुळेच घडणारी गोष्ट आहे ऍक्च्युली कसं आहे प्रिकॉशन म्हणजे काय तर तुम्हाला जे बाधतंय तुम्हाला जे सहन होत नाही शक्यतो ते करू नका आणि जर करायची वेळच असेल तर काहीतरी स्वतःला प्रोटेक्शन घ्या म्हणजे थंडी आहे खूप आणि मला थंडी बाधते पण मला तिथे जायचंच आहे तर मग कान झाकणं स्वेटर घालणं की माझा तुम्हाला त्याचा जास्त त्रास होणार नाही खूप उष्णता आहे तर मग काय आता विदर्भाकडे जर बघितलं तुम्ही तर टेम्परेचर चव्वेचाळीस पंचेस असतं मग त्या लोकांनी काय पर्याय शोधला आहे त्याच्यावरती तर ते काखेत किंवा डोक्यावरती कांदा घेऊन जातात कांदा काय करतो तर कांदा तुमचं शरीर थंड ठेवायचा एक हे आहे मार्ग आहे कांद्यामुळे तुमचं शरीर थंड राहू शकतं त्याचा वास येतो वगैरे हा भाग गोष्टी वेगळ्या परंतु त्याच्यामुळे तुमचा जीव वाचू शकतो अदरवाईज बॉडीचं टेम्परेचर आपल्या पंचवीस सव्वीस सत्तावीस आहे ते चव्वेचाळीसला मॅच नाही होत मग उष्माघातासारखे त्रास होतात आणि त्यातून जीव जाऊ शकतो जीव जाण्यापेक्षा त्याच्यामुळे कांदा ठेवणं पद्धत अशा पद्धतीचं काहीतरी प्रोटेक्शन तुम्ही बरोबर घेऊन गेलात स्वतःला प्रोटेक्ट केलं तर अशा पद्धतीचा त्रास नाही होणार आणि शिवाय आहार हा व्यवस्थित असणं म्हणजे आता हे का सांगावं असं वाटतं कारण हॉटेलिंग ही सवय म्हणण्यापेक्षा आता ते गरज व्हायला लागलेली आहे म्हणजे आठवड्यातनं एकदा हॉटेलमध्ये गेलंच पाहिजे बाहेरचं खाल्लंच पाहिजे कंटाळा आलाय म्हणून मागवलंच पाहिजे आणि मग असं वारं वारंवार जर तुम्ही बाहेरचं खात राहिलात आणि घरचं पौष्टिक अन्न तुम्हाला मिळालं नाही तर तुमचं पोट भरतं तुमच्या जिभेला छान वाटतं पण शरीराला जे पोषण हवं आहे ते त्याच्यातून मिळत नाही कारण पुन्हा एकदा जे आपण म्हणतो की पचन ज्या वेळेला होतं काहीही तुम्ही जे खाता त्यातून शरीर रस बनवतो आणि त्या रसापासून पुढे सप्तधातू बनतात आता जर हा रसच जर योग्य क्वालिटीचा नसेल त्याची जर क्वालिटी लो असेल कमी दर्जाचा तो असेल तर त्याच्यातनं पुढच्या सगळ्या गोष्टी ह्या निकृष्ट दर्जाच्या किंवा कमी दर्जाच्या बनणार आहेत आणि पुढे जाऊन तुम्हाला त्याचा त्रास होणार आहे बरोबर तुमची इम्युनिटी कमी होणार आहे शिवाय वारंवार आता सर्दी होते खोकला होतो पडसो होतं अशा वेळेला आपण पटापटा औषधं घ्यायला लागतो ते कोणीही सहन करायचं नसतं कुणाला ते बरं होण्याची वाट पाहत नाही आपण सर्दी किंवा ताप ह्या ज्या गोष्टी आहेत हे आजार नाही आहेत ही शरीराची कार्यपद्धती आहे तुम्हाला त्रासापासून दूर ठेवण्यासाठी सर्दी केव्हा होते ज्यावेळेला वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणावरती विषाणू असतात त्यावेळेला तुम्हाला प्रोटेक्ट करण्यासाठी ती सर्दी होते जी तुम्हाला त्याच्यापासून वाचवायचा प्रयत्न करते तो जो लेअर आहे तो त्या त्याच्या माऱ्यापासून तुमच्या शरीराला वाचवण्यासाठी तुम्हाला सर्दी झालेली असते ज्या वेळेला काहीही इन्फेक्शन आतमध्ये होतं त्यावेळेला सरांनी जसं तेव्हा तुम्हाला ताप येतो तर तो ताप राहणार आहे जोपर्यंत ते इन्फेक्शन जात नाही तोपर्यंत नो डाऊट no ह्या गोष्टी एका सर्टन लिमिटच्या पुढे जात असतील तर त्याच्यावरती उपाययोजना झालीच पाहिजे पण म्हणजे सुरू झाल्या झाल्या तुम्ही त्याच्यावरती काम करा का याने काय होतं जे काम शरीर नैसर्गिकरित्या करत आहे ते तुम्ही थांबवता त्याला अँटीबायोटिक्स देता आणि त्यातून केमिकलच्या माध्यमातून हे काम करता सो काय होतं तर शरीराची ती रोगप्रतिकार क्षमता जी आहे ती कमी होते तुम्ही त्याला काम करूच देत नाही त्याच्यासाठी त्याची जी काही ताकद आहे ती तुम्ही त्याला वापरूच देत नाही mm. आणि त्याच्यामुळे ती ताकद हळूहळू कमी होत जाते काहीही झालं की औषधं घेतल्याने त्याचे दुष्परिणाम तर होतातच पण हळूहळू ती औषधं नशी होतात mm. मग तुम्हाला अजून जास्त पॉवरची औषधं घ्यावी लागतात mm. आणि मग पुढे जाऊन तुम्हाला त्याच्यावरतीच डिपेंड राहावं लागतं कारण तुमचं mm. शरीर संपूर्णपणे आतून पोकळ बनून जातं ते त्याचं काम व्यवस्थित करू शकत नाही म्हणून थोडासा वेळ म्हणजे एक दोन ते तीन दिवस तुम्हाला ह्या आजारांसाठी द्यायला हवेत ज्याने तुमची चांगली राहील आणि स्वयंपूर्ण उपचार जर हे त्याच्यापेक्षा जास्त असेल तर त्याला बरं करूच शकतात खरोखरच किती महत्त्वाचा सल्ला तुम्ही डॉक्टर देत आहे आम्हाला कारण आपल्याला आपलं शरीर कायम काहीतरी सांगत असतं असं तुम्ही आतापर्यंत सांगत आलात की ते आपण ऐकायचं असं शरीराचं ऐका तर काय सूट होतं काय नाही आपल्याला थंडीच्या बाबतीत आता डॉक्टरांनी सांगितलं तर हे खूप महत्वाची गोष्ट की साध्या साध्या गोष्टीत त्या प्रिकॉशन्स आपण आपल्याला काय आपल्या शरीराला मानवतो हे बघितलं तर एकतर हे आजार उद्भवण्याचं प्रमाण कमी होईल आणि त्यातनं ते उद्भवले तर डॉक्टर तुम्ही जसं म्हणालात की डायरेक्ट गोळ्यांचा मार करण्यापेक्षा एका सर्टन ह्याच्यापर्यंत वाट बघणं किती गरजेचं आहे हा खूप महत्त्वाचा सल्ला आहे डॉक्टर तुम्हाला काही असे अनुभवही आले असतील काही पेशंट्स असतील तर त्यांच्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल न्युमोनियाच्या केसेस येतात बऱ्या होतात असं घडतं किंवा काहीतरी वेगळ्या कारणाने व्यक्ती येते ती हॉस्पिटलाइज असते आय सी यूमध्ये मध्ये ए सी आणि सगळ्या गोष्टींचा त्रास होऊन देखील काही केसेस न्युमोनियापर्यंत जातात आणि त्यांची ट्रीटमेंट आपल्याकडे सुरू होते अशाही केसेस झालेल्या आहेत आणि आत्ता मी तुम्हाला जी सांगणार आहे आणि आपण प्रेक्षकांना दाखवणार आहोत ती अशी केस आहे की त्यांचा एक छोटासा ॲक्सिडेंट झाला म्हणजे बाथरूमला आंघोळीला गेल्या होत्या त्यावेळेला त्यांना शॉक बसला आणि तिथे त्या बेशुद्ध पडल्या त्या अवस्थेमध्ये त्यांना काही त्रास झाले आणि त्यातून त्यांना न्युमोनियाचा मेजर म्हणजे क्रिटिकल लेवलचं म्हणू शकतो आपण ते इन्फेक्शन झालं आणि त्या अत्यंत वाईट कंडिशनमध्ये आय सी यूमध्ये होत्या आणि त्यांचे यजमान आपल्याकडे त्यांचा फोटो घेऊन आले ट्रीटमेंट सुरू झाली आणि कशी कशी डेव्हलपमेंट होत गेली ते त्यांनी स्वतः आपल्याशी शेअर केलेलं बघूया माझी बायको वर्षा मोरशी कुलकर्णी हिला एक जुलै दोन हजार चौदा रोजी इलेक्ट्रिक शॉक बसून ती बाथरूममध्ये बेशुद्ध पडली मग च्या बेशुद्ध असेच आम्ही तिला जागा करण्याचा प्रयत्न केला आणि हे करत असताना तिला उलटी झाली आणि ती उलटी झाली ती खुप गेली ते म्हणलं की बघा मिस्टर कुलकर्णी आम्ही हा सिटी स्कॅन काढला आहे फुफ्फुसाचा आणि तिला खूप डेंजरस असा प्रकारचा निमोनिया झालेला आहे आणि तो त्या नमुन्यामुळं तिचं फुफ्फूस जे आहे त्याला छिद्र पडली आहेत आणि ते 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 जे बॅक्टेरिया आहेत आतमधले ते तिचं फुफ्फूस खात आहेत नंतर मला असं कळलं की माझ्या मित्राकडून की निरामय म्हणून एक संस्था आहे तिथं अशी उपचार पद्धती केली जाते आणि ते बिर्ला हॉस्पिटलपासून जवळच त्यांचं सेंटर आहे मग त्या दिवशी मी गेलो आणि नेमकी पण त्या दिवशी शुक्रवार होता आणि मला वाटतं शुक्रवारी तुमचं ऑफिस बंद असतं निरामयचं मग मग मी फोन नंबरवरून फोन लावला ते म्हटलं की तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही मला दोन चार सहा आठ आणि दहा यावर्षा फोन करा आणि ते मला कसं उपचार पद्धती करायची ते सगळं समजून सांगितलं त्या सा। त्यापासून मी ट्रीटमेंट घेत गेलो आणि मग त्यानंतर आमची ट्रीटमेंट सुरू झाली मग असंच आम्ही ट्रीटमेंट घेत गेलो आणि हळूहळूहळू तिचा ताप पण कमी होत गेला त्याचं ब्लड प्रेशर जे खूप कमी झालं होतं ते पण वाढलं त्याच्या पांढऱ्या पेशीचं प्रमाण खूप वाढलं होतं ते पण हळू हळूहळू कमी कमी होत गेलं आणि रेग्युलर आलं आणि काही दिवसांनी मग ती तिचं डॉक्टर म्हणायला लागले की जे म्हणत होते की इन्फेक्शन कदाचित बरं होणार नाही काही नाही की आता पाच टक्के बरं झालं आहे आता दहा टक्के बरं झालं आहे असं रिपोर्ट यायला लागले मग अजून तसं अजून आम्हाला हुरूप पडला असंच मग आम्ही ट्रीटमेंट कंटिन्यू सुरू ठेवली मग आम्ही परत एक महिन्यात ऑक्सिजन घेतला निरामी ट्रीटमेंट सुरूच होती मग चेकिंगला गेल्यावर ते म्हणले की आता अत्यंत उत्तम श्श्वास सुरू आहे आता ऑक्सिजनची काही गरज नाही म्हणजे तिचा एक महिन्यात ऑक्सिजन पण गेला आणि हळूहळू आता ती घरातले पण सगळं काम करते आणि बाहेर हिंटे फिरते सगळं करते म्हणजे आम्हाला वाटलं होतं की ते आता झोपून कदाचित ऑक्सिजनच राहील घरात पण तर ते पण झालं नाही म्हणजे आणि आम्ही निराची निरामेची ट्रीटमेंट जवळपास एकतीस ऑगस्टपर्यंत आम्ही चालूच केली निराम्याची ट्रीटमेंट म्हणजे निरामयामुळं माझी बायको अक्षरशः चार मनाच्या दरातून बाहेर आली त्यामुळे मी निरामयाचा खूप अत्यंत आभारी आहे हां ह्या पद्धतीवर माझा विश्वास होता म्हणजे कसं एकतर माझा देवावर खूप विश्वास आहे आणि ह्यामध्ये आपल्याला काही क करायचं नाही आहे म्हणजे याच्यामध्ये आपल्याला फक्त आपलं आपलं ज्या ज्या देवावर आपली श्रद्धा आहे त्या देवाचं नाव घ्यायचं आहे आणि आपला पेशंट बरा व्हावा अशी देवादेवला प्रार्थना करायची आणि एक दहा मिनटं फक्त देवाचं नामस्मरण करायचं त्यामध्ये ना कुठला तोटा आहे ना काय त्यामुळे मी विचार केला ठीक आहे तोटा तर तो होत नाही आणि झाला तर फायदाच होणार आहे डॉक्टर आत्ताच आपण मोरेश्वरजींचा अनुभव ऐकला या अनुभवाविषयी तुम्ही आमच्याशी संवाद साधा आणि मला असं वाटतं की पूर्ण ट्रीटमेंट त्यांनी बायकोच्यासाठी जी घेतली ती स्वतः घेतली तर पुन्हा नव्याने जे दर्शक असेल त्यांनाही हे थोडंसं कळावं म्हणून आपल्या स्वयंपूर्ण उपचार पद्धतीविषयी जर सांगितलं नक्की आता स्वयंपूर्ण उपचारांमध्ये काय करतो आपण तर आपण सप्तचक्र आणि पंचतत्वांवरती काम करतो आता ही ऊर्जा ट्रीटमेंट असल्यामुळे ह्याच्यामध्ये स्पर्श नाही याच्यामध्ये औषध नाही कुठूनही ट्रीटमेंट घेतायत एकदा व्यक्ती क्लिनिकला आली त्याचा फॉर्म भरला डॉक्टरांसमोर बसले ट्रीटमेंट झाली की पुढची ट्रीटमेंट ही करून ऑफिसमधनं कुठूनही दुरस्थ स्वरूपाची ट्रीटमेंट असते आता जी व्यक्ती येऊ शकत नाही म्हणजे जे आता आपण ज्यांचा अनुभव पाहिला त्या हॉस्पिटलाइज होत्या जर व्यक्ती येऊ शकत नसेल किंवा ती आय मध्ये असेल ती ट्रीटमेंट घेऊ शकत नाही मग अशा वेळेला आपण म्हणतो की त्यांचे डिपेंडंट ब्लड रिलेटिव्ह त्यांच्यासाठी ट्रीटमेंट घेऊ शकतात आता नवऱ्यानी बायकोसाठी ट्रीटमेंट घेतली तर हे रक्ताचं नातं जरी नसलं तरी ऊर्जा विश्वामध्ये हे सख्खं नातं आहे आणि हे रक्ताचंच नातं आहे कारण आपल्यामध्ये ज्या काही प्रथा आहेत लग्न हा जो संस्कार आहे हा जेव्हा संस्कार घडतो आणि ज्या वेळेला दोन्ही नवरा बायकोंच्या भोवती सूद गुंडाळलं जातं जे काही तिथे विधी होतात जे काही मंत्रोच्चार होतात त्या मंत्रोच्चारांनी त्या सूद गुंडाळल्यानी त्या मुलीचं जे माहेरशी ऊर्जेचं नातं असतं ते कट होऊन सासरशी तिथे नातं जोडलं जातं आम्ही जेव्हा या फील्डमध्ये आलो आणि हा अभ्यास सुरू झाला त्यावेळेला आम्हाला असे बरेच बारकावे कळायला लागले की ह्याच्यामागे काय शास्त्र आहे अरे बापरे आणि एक आमच्यासाठी ते सगळंच नवीन होतं आणि तेव्हा आम्हाला कळलं की मग नवरा बायकोसाठी कशी ट्रीटमेंट घेऊ शकतो आई वडील तर मान्य आहे कारण त्यांनी जन्म दिला आहे पण नवरा बायकोसाठी कशी ट्रीटमेंट घेऊ शकतो किंवा बायको नवऱ्यासाठी कशी घेऊ शकते किंवा सासू सुनेसाठी आणि सून सासूसाठी कशी घेऊ शकते कारण ते विधी त्यावेळेला होतात त्यावेळेला त्या मुलीचा बंध ह्या कुटुंबाशी जोडला जातो आणि तिचे जे काही ऊर्जा ती लिंक जी म्हणतो आपण ती या कुटुंबाशी जोडली जाते त्याच्यामुळे नवऱ्याने बायकोसाठी ट्रीटमेंट घेतली आहे आणि त्या नवऱ्याच्या मार्फत ती लिंक वापरून आपण ती ऊर्जा त्या वर्षा कुलकर्णींपर्यंत पोहोचवत होतो अत्यंत वाईट कंडिशन होती बी पी लो होतं ऑक्सिजनवरतीच होत्या त्या व्हेंटिलेटरवरती होत्या रादर आणि ट्रीटमेंट सुरू झाल्यानंतर शुक्रवारी ते आले होते शुक्रवारी आपल्या सगळी सगळ्या सेंटरला शुक्रवारी ऑफ असतो त्यांनी फोन केला त्यांना आपण म्हटलं की त्यांचा फोटो आणि जी काही माहिती माहिती आहे ती तुम्ही लगेच मेलवरती पाठवा आणि फोनवरनं आपण लगेच ट्रीटमेंट सुरू केली दर दोन तासांनी ट्रीटमेंट सुरू होती पहिल्या तीन दिवसांमध्येच त्यांचे डब्ल्यू बी सी खाली यायला लागले त्यांचं बी पी आधी जागेवर यायला लागलं आणि हळूहळू हळू सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सुरळीत व्हायला लागल्या पुढच्या काही दिवसातच त्या आयसीयूतनं बाहेर आल्या त्याच्यानंतर ऑक्सिजन सुरू होता घरी पण आल्या त्याच्यानंतर शुद्धीवरती आल्या सगळ्या गोष्टी झाल्या त्याच्यानंतर ते जे म्हणाले कारण डॉक्टरांनी त्यांना सुरुवातीला सांगितलं होतं की हे इतकं सिव्हिअर स्वरूपाचं इन्फेक्शन आहे आणि भोक होता लंगला सो so, हे रिकवर होणं हे दुरापास्त आहे हे अवघड आहे सो इथून पुढे कदाचित त्यांना हा सपोर्ट कायम लागू शकेल म्हणून ते म्हणाले की आम्हाला असं वाटत होतं की इथून पुढे आता ऑक्सिजन कायम लागणार कारण आता तिचे लंग्स काही पूर्वीसारखं काम करू शकणार नाहीत पण ते जे काही छिद्र पडलं होतं ते देखील शरीराने भरून काढलं कुठलाही डॉक्टर पेशंटला बरा करत नाही बरं करतं ते शरीर आणि शरीराला ती मदत मिळत नाही म्हणून ते बरं करू शकत नाही स्वयंपूर्ण उपचार नेमकं का तेच काम करतं शरीराला जी जी मदत हवी आहे ती सगळी आपण ऊर्जेच्या माध्यमातून पोहोचवतो आणि ती मिळाली की शरीर स्वतःला बरं करू शकतं खरोखरच अतिशय भावस्पर्शी असा हा त्यांचा अनुभव होता आणि तुम्ही मगाशी म्हणाला तसं सर्दी खोकला हे वरचेवर झालं तर त्याला आजार समजू नये पण कधीकधी असं होतं की त्या खोकल्याचं रूपांतर खूप जास्ती प्रमाणात होतं आणि कफ सारखा साठत राहतो आणि मग ते असंही होतं रात्रीचं आडवं पडलं तरी तो कफनी झोप लागत नाही वगैरे तर ह्याच्याविषयी काय सांगाल आता जसं तुम्ही म्हणालात तसं काही काहींची कफ प्रकृती बनत जाते सुरुवातीला तो दोष म्हणून होतो आणि बऱ्याचदा म्हणजे बऱ्याच केसेसमध्ये असंही आम्ही पाहिलंय की याचं देखील मूळ हे पचनामध्ये असू शकतं किंवा काही वेळेला असतं देखील कारण पुन्हा एकदा कफ निर्माण होतो हा ज्या वेळेला हे सप्त धातू निर्माण होत असतात त्याच्यामध्ये जे व्यवस्थित होऊ शकत नाही कार्य त्याच्यामुळे ते जे जे काही दोष निर्माण होतात आता त्रिदोष जे आपण वातपित्त कफ म्हणतो तर हे शरीराला आवश्यक आहे hmm. पण या तिन्ही गोष्टी ज्या वेळेला त्यांना आवश्यकतेपेक्षा जास्त किंवा कमी होतात तेव्हा हे दोष निर्माण होतात आणि हे कुठून होतं तर हे जी सप्तधातूंची निर्मिती आहे hmm. त्यावेळेला हे दोष निर्माण होत असतात त्याच्यामुळे सुरुवातीला काय होतं तर ती कुरबूर म्हणून जसं तुम्ही म्हणालात की वारंवार सर्दी होती कफ होतोय छाती आहे तर ह्या गोष्टी सुरुवातीला दुर्लक्षित होतात किंवा त्या त्याच वेळेला दाबून टाकल्या जातात त्याला पूर्ण रिकवर होण्यासाठी शरीराला वेळ दिला जात नाही औषधोपचार हा एक जो भाग आपण बोलतो की त्यांनी पण काही वेळेला काय होतं तो कफ वाळून जातो आणि त्याच्यामुळे देखील लंग्सची कार्यक्षमता कमी होऊ शकते कारण तो बाहेर पडला पाहिजे आणि ते बनवण्याची जी प्रोसेस आहे ती जागेवर आली पाहिजे जर सतत शरीर ते बनवतच राहिलं तर हा दोष आहे काहीतरी परिस्थितीमध्ये किंवा वातावरणामध्ये बदल झालाय म्हणून ती शरीराची रिॲक्शन आहे तर ठीक आहे पण आता वातावरणातला बदल जो काही होता तो निवला सगळ्या गोष्टी जागेवर आल्या तर शरीर पण जागेवर येतं पण जेव्हा ते जागेवर येत नाही तेव्हा त्याची ते कार्यप्रणालीमध्ये काहीतरी दोष निर्माण झालेला आहे आणि तुमचा तो कफ वारंवार निर्माण होतो आणि याने काय होतं तुम्ही जसं म्हणालात तसं आडवं झालं की ते प्रेशर येतं आणि त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो कितीतरी जणं बसून बसून झोपतात कारण त्यांना आडवं होताच येत नाही बऱ्याचदा असं होतं की सतत घशाशी तो कफ येत राहतो मग तो खाकरून काढावा लागतो श्वास घ्यायला त्रास होतो किंवा अगदी जेवायला बसल्यानंतर गिळताना देखील तो घशात इतका तो घट्ट कफ असतो की गिळायला त्रास होतो हां छातीत दुखतो म्हणजे अशाही गोष्टी आहेत की काहीही करताना छातीत दुखतं खोकताना ती सिव्हिअर ते पेन असतं की याच्यामुळे भीती वाटते की हे नक्की काय आहे हे लंग्ज आणि हार्टशी रिलेटेड आहे का किंवा कसं तर अशा पद्धतीचे सीवियर स्वरूपाचे त्रास होतात आणि तो बर करण्यासाठी औषधोपचार हा एक भाग आहे पण त्यांनी देखील या गोष्टी बऱ्या होत नाहीत म्हणजे yeah. आपल्याकडे ज्या केसेस आतापर्यंत झाल्या त्या सिव्हियर स्वरूपाच्या होत्या आणि सगळं करून झालेलं होतं पण त्यांना उपयोग होत नव्हता म्हणून ते निरामयला आलेले mm -hmm. वरळीकर म्हणून मुंबईचे एक पेशंट आहेत आपले जेव्हा ते पहिल्यांदा आले तेव्हा त्यांनी हा प्रश्न विचारला की तुमच्याकडे हे खरंच बरं होणार आहे का ते म्हणले मी बरंच फिरलोय मला सगळ्यांनी हा हे आश्वासन दिलं पण कुठेही बरं झालेलं नाहीये तर तुम्ही सांगा हे बरं होणार आहे का त्यांचं मतपरिवर्तन कसं झालंय हे देखील त्यांनी त्यांच्या अनुभवात सांगितलंय ऐकूया नमस्ते मी पराग चंद्रकांत वळळीकर मला एवढा त्रास होता कप मला सहा महिन्यापूर्वी चालू झाला हळूहळू डोक्यातून पूर्ण डोकं दुखायचं पूर्ण अंग दुखायचं लंग्सला तर पूर्ण चिकटला होता डॉक्टर्सकडून ट्रीटमेंट घेतली त्यानंतर त्यांनी मला मोठ्या मोठ्या हॉस्पि डॉक्टरांकडे देखील पाठवलं रिपोर्ट्स घेतले रिपोर्ट्समध्ये क्लिअर दाखवते पण त्यांना पण समजत तर काय करायचं त्या खप काय थांबतच नव्हता चालूच होता आणि त्यानंतर मी बोललो होतं आयुर्वेदिक करूया त्यांनी काय ते भस्म चूर्ण चुरणं बिळणं सगळे सगळे काडे बिडे घेतले पण काहीच नाही फरक त्यामुळे मी तर कंटाळलं होतं जीवनाला मुलं आता होमिओपॅथिक बोग्या म्हणून होमिओपॅथिकच्या डॉक्टरांकडे गेलो आठ दिवस मी त्यांची औषधे घेतली हळूहळू माझी हाल खराब काय झाले अंगावर फोड्या वगैरे यायला लागल्या पूर्ण अंगाला खास सुटावं लागली त्या डॉक्टरांना सांगितलं ते म्हणतात ते, ते होणार सगळं तुमचं काय काय निघतं आहे बोल निघतं आहे पण मला झोप नाही खास येते आहे मग त्या झोपेचे गोळे द्यायचे झोपून ठेवायचे पण अंग खास काय आणखीन फोडी त्यातून पाणी यायला लागलं शेवटी डॉक्टरांनी बोललं हे काय एक दिवस तर माझ्या अशी हाल झाली की मी डॉक्टरांकडे गेलो तेव्हा पूर्ण चक्कर चक्कर यायला लागली डॉक्टरने काहीतरी एक गोळी दिली आणि ती बसून ठेवलं मला मला म्हणतं आत्ता जाऊन तुम्ही ॲडमिट व्हा कारण तुमच्या शरीरात आता पाणी नाही मुलं पाणी नाही हां तुम्हाला आता हे घ्यायला लागेल सलॅन वगैरे लावायला लागेल इंजेक्शन्स घ्यायला लागतील मुलं तुम्ही होमिओपॅथिक्स करताय ना एलिओपॅथिकला कशाला हे करताय तर नाही नाही तुम्ही जरा जाऊन ॲड मी चार दिवस ॲडमिट माझ्या जवळजवळ पन्नास हजार रुपये गेले शेवटी मी एक दिवस टी व्हीवर जॉब बघत होतो त्या निरामयचे डॉक्टर्स दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर त्या डॉक्टरांनी मला सांगितलं काय म्हणा मी त्यांना स्पष्ट सांगितलं मी हे केले होणार की नाही ते सांगा कारण प्रत्येकाने मला तेच दिलं होतं तुम्ही च बघा तर चालू करून तुम्हाला पटलं तर या तर सोडून द्या तर मी त्या दिवशी ट्रीटमेंट त्यांच्याकडून घेतली घरी आलो घरी आलो मला थोडासा फरक जाणवला थोडा म्हणजे भरपूरच जसं बघायला गेलं तर आणि खरोखरच माझे जे के काय काय होते मला चालणं अवघड होतं परत भूक नाही लागायची झोप नाही यायची डोकं दुखायचं आणि आज मी किती पण चालू शकतो न बोलता तीन जिने तर मी चा चढतो तीन माळे आत्ता तेव्हा तर एक मजला पण नसतो चढू शकत पराग वराईकरांचा अनुभव आपण आत्ताच ऐकला आणि ते एवढ्या ठिकाणी जाऊन आलं होते त्यांना कुठनंच काही मार्ग सापडत नव्हता उपाय होऊ शकत नव्हता आणि अतिशय बेजार झालेले होते आणि त्या सगळ्या ह्याच्यातनं ते एवढे रिकवर झाले निरामयला येऊन आणि खरोखरच कित्येक जणं अशी आहेत की ज्यांनी सांगितलेलं आहे की अक्षरशः मरणाच्या दारात येऊन आम्ही आम्हाला पुन्हा एकदा नवीन जीवन मिळालं आणि त्याबद्दल मनापासून त्यांनी आपल्या सगळ्यांना शुभेच्छाही दिलेल्या आहेत असे अनेक अनुभव असतील तुमच्यापाशी ते आम्हाला ऐकायचे आहेत पण आज वेळाभावी इथेच थांबायला लागत आहे तुम्ही आलात आणि एवढं चांगलं आम्हाला मुलाचं मार्गदर्शन केलं त्या त्याबद्दल तुमच्या दोघांचीही मी मनापासून आभारी आहे पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये बघत राहा निरामय जीवन साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विनाऔषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा